मित्र वन व्याम थी गार व्यासार का आत्महत्या च करणार नाही कुणी आत्महत्या च करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा का उगा हिंड तो देव शोधायला का उगा हिंड तो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा चालताना मध्ये रात आली कधी कोणाच्या आयुष्यात येत नाही संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत पाठीशी गंभीरपणे उभा राहणारा एखादा मित्र पाहिजे मला एक मेसेज आला सर प्रचंड व्हायरल झाला महाराष्ट्रभर घर में आग लग गई सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अभी क्या क्या बचा है मैंने कहा अभी सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अभी पगले फिर जला ही चालता ना मधे रात आली कधी चालता ना मधे रात आली कधी मित्र ये तो पुढ़े मित्र ये तो पुढ़े काज व्यासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा मैतरी चाटते गाय होऊन मना मैतरी चाटते गाय होऊन मना जाबिलक तू तिला जाबिलक तू तिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा जाळताना मला देह ठेवावसा शेवट आपल्या कवी संमेलनाचा आणि आपल्या कवितेचा सुद्धा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर सर गोष्ट कोणती असेल ना तर ती मिसअंडरस्टँडिंग त्यांनी गैरसमज फार खतरनाक गोष्ट आहे ती त्यामुळे माफ करत चाला मित्रांना बुद्धांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे कितीदा चुकील मित्र 100 वेळा 1000 वेळा माफ करत चाला काही सोबत येत नाही आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यांना एकही जिवंत नाही बरं का आपल्या नंतर सुद्धा 100-150 वर्षानंतर एकही जिवंत राहणार नाही आपले फोटो भिंतीला लावतील येणाऱ्या पिढ्या ते फोटोही काढून टाकतील माफ करत चला सांगा मित्राला तू चुकलायस मी तुझ्या सोबत आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू श्रृंगार मित्रा तुमचा एक फोन कुणाचा तरी आयुष्य बदलू शकतो बरं का सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू श्रृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसंगाचे नको पण दार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार त्यामध्ये गार व्यासारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी मुखवटे घालून जगत असतो मित्र इंजिनियर डॉक्टर वकील नेता कोणीच नसतो मित्र फक्त मित्रच असतो बरं का मित्राच्या पुढे आल्यानंतर त्यामुळं या कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सर ही कविता प्रचंड व्हायरल झाली परंतु ही कविता जिथून व्हायरल झाली ते पहिलं स्टेज होतं पुण्यातलं आपल्या आणि पुण्यातनं ही कविता महाराष्ट्रभर गेली त्यामुळे पुण्याचे फार मोठे उपकार माझ्यावर आहेत त्याच्यानंतर मला फार मोठमोठे फोन आले पण याच पुण्यातनं मला एका आजोबांचा फोन आला म्हटले आय एम रनिंग 85 मी 85 वर्षाचा तरुण आहे म्हणे म्हटलं मग मी तुला मित्र मानतो म्हणे म्हटलं मग आमचं बी गेट टुगेदर होते म्हणे आम्ही बी मित्र एकत्र येतो सगळ्यात केवळ 81-78-77 आहे म्हटलं मग काय आजोबा काही नाही रे म्हणे कोणाची तरी एखाद्याची विकेट पडेल असते म्हणे आम्ही त्याला श्रद्धांजली देतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी खतरनाक असतात म्हणतारे लोक साधे असतात काही उतार वया जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरू त्यांचं सुंदर नक्षी काम करत उतार वया जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरू त्यांचं सुंदर नक्षीकाम